आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आमचे चॅनल स्टार सिटी वन आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिवसेना भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती झाली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. युतीच्या फॉर्म्युलानुसार पिंपरी मतदारसंघ भाजप तर चिंचवड आणि भोसरी शिवसेनेकडे आहे. सध्या पिंपरी शिवसेनेचा आमदार आहे तर चिंचवडला भाजपचा आणि भोसरीत भाजप सहयोगी आमदार आहेत. आगामी विधानसभेला युतीमुळे समीकरणे बदलणार असून कोणत्या पक्षाला कोणती जागा सोडली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाने 2014 ची लोकसभा निवडणूक एकत्रित लढवली होती, मात्र त्यानंतर 6 महिन्यांनी झालेली विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्षाने स्वतंत्र लढवली. आता आगामी 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाची युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्रित विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मित्रपक्षाच्या जागा सोडून उर्वरित जागा दोन्ही पक्ष 50-50 लढवणार आहेत. शिवसेना भाजप 2014 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवल्याने तीनही मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले तर चिंचवड मतदारसंघातून भाजपाचे लक्ष्मण जगताप निवडून आले. भोसरीतून अपक्ष महेश लांडगे निवडून आले आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे सहयोगी सदस्य तत्व स्वीकारले आहे. शिवसेना भाजप युतीच्या 2009 लढवलेल्या फॉर्म्युल्यानुसार पिंपरी मतदारसंघ भाजप तर चिंचवड आणि भोसरी शिवसेनेकडे होता, मात्र 2014 निवडणुकीतील बदललेल्या समीकरणामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पिंपरी मतदारसंघ भाजपाने मित्रपक्ष आरपीआयला दिला आहे. आगामी निवडणुकीत देखील मित्रपक्ष म्हणून आरपीआयला पिंपरी मतदारसंघ देणार का? आरपीआयला मतदारसंघ सोडल्यास शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे काय करणार हे महत्वाचे ठरणार आहे. युतीच्या फॉर्म्युलानुसार चिंचवड भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, मात्र आता चिंचवडचे आमदार भाजपाचे आहेत तर भोसरीचे आमदार सहयोगी आहेत. चिंचवड किंवा भोसरी दोन्हीपैकी एक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, त्यामुळे भाजपाला एका मतदारसंघावर पाणी सोडावे लागणार आहे. चिंचवड की भोसरी मतदारसंघावर भाजप पाणी सोडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्टार सिटी वन साठी ब्युरो रिपोर्ट, पिंपरी चिंचवड.